नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे बाबा। मुलं मनामधून बाबाला काढून टाकतात आणि आईच्या चरणी सर्वस्व अर्पण करतात। मुलं बाबापासून चार हात लांबच राहतात। मुलं आईचं गाणं गातात, आईवर कविता करतात। कोणतंच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही। बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात। बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात। मुलाच्या पायाला ठेस लागली तर मूल कधी बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही मात्र श्यामचा बाप कधीच दिसत नाही। आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं। आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं। बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता। मुलं शपथसुद्धा आईची घेतात। बाबा शपथेच्याही लायकीचा नसतो। बाबा असतो केवळ मुलाच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये नावापुरता। मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात। बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हा झालेला असतो हद्दपार। बाबा असतो कठोर, बाबा असतो निर्दयी, बाबा असतो मारकुटा, बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा। बाबा म्हणजे केवळ पैसे आणि रुपये कमवण्याचं यंत्र। तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तव्यच संपलं। पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या मनात धडकी का भरते, का ओंघळतो त्यांच्या डोळ्यातून पाऊस, का वाटतं त्यांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी, का वाटतं मुलांना बेसहारा झाल्यासारखं, का आंबरतात मुलं बाबा मेल्यावर, का घाबरतात मुलं बाबा मेल्यावर। कथा कादंबऱ्या कवितामध्ये कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा वाटतं की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात। पण डोळ्यात प्रेम असूनही ते न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा असं म्हणतात, त्याला बाबा असं म्हणतात। धन्यवाद।